समस्त नागरिकांना नमस्कार। सोलापूरचे कन्या कीर्ती नंदकिशोर भराडिया हिने श्रीलंका ते रामेश्वरम भारत हा दरम्यानचा 50 किलोमीटरचा अंतर न थांबता पोहून पार करण्याचं उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवलेलं आहे। सदरचं अंतर पार करण्याकरिता तिला लगभग 12 ते 15 तास न थांबता पोहणं आवश्यक आहे। या दरम्यान एक रात्र पूर्ण तिला पोहावं लागणार आहे। रात्रीच्या अंधारामध्ये समुद्रात पोहतानाचा अनुभव घेण्याकरिता ती येत्या 21 फेब्रुवारीच्या पहाटे म्हणजे 20 फेब्रुवारीच्या रात्री 1:30 वाजता मुंबई येथील अरबी समुद्रामध्ये धरमतर ते गेटवे ऑफ इंडिया हे 36 किलोमीटरचं समुद्री अंतर रात्रीच्या काळोखात पार करणार आहे। समुद्रात रात्री पोहण्याचं काय अनुभव असतं आहे ह्याचा सराव करण्याकरिता ती आज रोजी मुंबईच्या अरबी समुद्रात दाखल झालेली आहे आणि रात्रीच्या अंधारामध्ये ती सराव करताना दिसत आहे। खरोखरच या काळोख्या अंधारामध्ये समुद्रामध्ये झेप घेणं हे धाडस चांगल्या चांगल्यांना बघवत नाही। करणं तर फार लांबची गोष्ट आहे, बघतानासुद्धा भीती वाटते। अशा परिस्थितीमध्ये कीर्तीने या काळोख्या अंधारामध्ये समुद्रामध्ये झेप घेऊन ती तिचा सराव करत आहे। आज रोजी ती अंधारात समुद्रामध्ये लगभग 3 तासाचा सराव पूर्ण करणार आहे आणि सर्व नागरिकांच्या शुभेच्छा सर्व नागरिकांच्या आशीर्वादाने ती 20 तारखेच्या रात्री म्हणजेच 21 फेब्रुवारीच्या पहाटे 1:30 वाजता पुन्हा समुद्रामध्ये झेप घेऊन सकाळी 9 वाजेपर्यंत लगभग 36 किलोमीटरचं समुद्री अंतर पूर्ण करून ती सराव पूर्ण करणार आहे आणि लगभग पुढील 20 दिवसांमध्ये तिचा सराव पूर्ण करून ती श्रीलंका ते भारत ह्या अंतर पूर्ण करण्याच्या प्रतीक्षेत आहे। सर्वांचे आशीर्वाद तिला लाभो हीच देवाकडे आम्ही प्रार्थना करतो। नमस्कार। जयेश दर्बी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सूटिंग शर्टिंग साठी जयेश दर्बी कलेक्शन 7 रस्ता मोदी पंकाविहिरी जवळ सोलापूर।